तुम्ही कुठल्या दबावाला माझे आमदार घाबरणार नाहीत, काही करणार नाहीत. आम्ही आमचा परिवार आणि आमचा पक्ष हे कसं व्यवस्थित ठेवायचं तुम्ही काहीही काळजी करू. जयंत पाटील साहेब पवार साहेबांच्याकडे होते आणि जर उद्या भेटले असतील तर सांगितलं असतं ना की भेटले, पण ते भेटलेच नाही. तर कारण नसताना बातम्या कशा करता? मला आता त्यांचं मी काही मन कवडा नाहीये, त्यांचं ते सांगतील रे बाबा. दादा तुम्हाला मुख्यमंत्री होण्याचं आवडेल का? दादा त्यावर लिहून देऊ काय? पुण्यातले जे दोन आमदार आहेत पवार साहेबांसोबत, ते आपल्या सोबत यावे म्हणून प्रचंड त्यांच्यावर दबाव, अशी चर्चा, अशी अजिबात चर्चा नाही. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही कुठल्या दबावाला माझे आमदार घाबरणार नाहीत, काही करणार नाहीत. आम्ही आमचा परिवार आणि आमचा पक्ष हे कसं व्यवस्थित ठेवायचं तुम्ही काहीही काळजी करू नका. मुंबई मुंबई म्हाडाच्या मुंबई दादा हे दादांत खोट आहे. जयंत पाटील साहेब काल पवार साहेबांच्याकडे होते, त्याच्या आदल्या दिवशी देखील जयंत पाटील साहेब पवार साहेबांच्याकडे होते. आणि जर उद्या भेटले असतील तर सांगितलं असतं ना की भेटले, पण ते भेटलेच नाही. तर कारण नसताना बातम्या कशा करता? बिनबुड्याच्या आधार काही काडीचा आधार नसणाऱ्या चालवतात हे मलाही कळलेलं आहे. दादा मुंबई मुंबई एकदा खासदार की मी भेटलो नाहीच ना भेटलोच नाही ना, मी प्रवेश केल्यावरच भेटलो. दादा मला आता त्यांचं मी काही मन कवडा नाहीये, त्यांचं ते सांगतील रे बाबा. दादा नाना दादा इच्छा बोलून दाखवली, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल पण त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. दादा म्हाडाच्या मुंबईतील सदनिका अजून देखील आवडणार नाही. जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते काम करत असतात, प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, प्रत्येकाचं काही ना काही उद्दिष्ट असतं. त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात. कुणाचं आमदार होण्याचं, खासदार होण्याचं, राज्यमंत्री होण्याचं, मंत्री होण्याचं, उपमुख्यमंत्री होण्याचं, मुख्यमंत्री होण्याचं, एक नॅशनल लीडर होण्याचं, असं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसं त्यांना वाटणं स्वाभाविक. दादा तुम्हाला मुख्यमंत्री होण्याचं आवडेल का? दादा त्यावर लिहून देऊ काय? राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळालेली आहे, आज पुन्हा ते संसदेत जाणार आहेत, काय तुमची प्रतिक्रिया? अहो लोकशाहीमध्ये ह्या घटना घडत असतात, त्या संदर्भामध्ये माग जो काही कायदे नियम केलेले त्याच्यातनं त्यांची पार्लमेंट म्हणजे लोकसभेने माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अपात्र केलं. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या इथं न्यायव्यवस्थेकडे पण तुम्हाला जाण्याचा अधिकार आहे. खालचं कोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. त्या प्रकारे ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी दिलेला कौल हे आपण सगळेजण मान्यच करत असतो. ही परंपराच आहे. आपण घटना मानतो, कायदा मानतो, संविधान मानतो.